मनोज जरांगे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात एक मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरायचा असा आदेश दिला त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात गाव पातळीवर चर्चा करून उमेदवारांची निवड करा एकापेक्षा अधिक मराठा उमेदवार रिंगणात असल्यास मराठा मतांची विभागणी होईल त्यामुळे आपापसात चर्चा करून एकच मराठा उमेदवार रिंगणात उतरावा असे मनोज जारांगे यांनी सांगितले होते त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मराठा आंदोलक कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली होती या सगळ्या घडामोडी सुरू असताना पुणे लोकसभा मतदारसंघात एक महत्त्वाची माहिती समोर आली काही दिवसांपूर्वीच मनसेला जय महाराष्ट्र करून पुण्यातील वसंत मोरे यांनी आपली लोकसभा लढवणारच ही भूमिकाही स्पष्ट केली वसंत मोरे हे सध्या पुण्यातील मराठा आंदोलकांच्या संपर्कात आहेत त्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे हेच मराठा समाजाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे असे घडल्यास पुणे लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालत होण्याची शक्यता आहे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही यासाठी मराठा समाजाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं परंतु या बैठकीत वसंत मोरे यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भोया उंचावल्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर वसंत मोरे आता मराठा समाजाकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत या का यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे वसंत मोरे यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या भेटीनंतर एक सूचक वक्तव्य केलं होतं की पुणे लोकसभा निवडणुकीत यंदा वेगळा प्रयोग पाहायला मिळेल असं वसंतात्यांनी म्हटलं होतं त्यानंतर आत्ता वसंत मोरे मराठा समाजाच्या बैठकीला पोहोचल्याने आणखीन चर्चांना सुरुवात झाली वसंत मोरे हे नगरसेवक जरी असले तरी पुण्यात त्यांचे नाव सर्वांना परिचित आहे पुण्याच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर त्यांची प्रचंड क्रेज आहे त्यामुळे मराठा समाजाच्या दृष्टीने पुणे लोकसभेत वसंत मोरे हे ताकदीचे उमेदवार ठरू शकतात पुण्यात पार पडलेल्या बैठकीमध्ये पुण्यातून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला सर्व मराठा समाधाने संबंधित उमेदवाराच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहावे असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले या बैठकीला पर्वती वारजे शिवाजीनगर वडगावशेरी धनकवडी कोथरूड कर्वेनगर स्वारगेट कात्रज बानेर पाषाण या भागातील मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली त्यानुसार मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत तीस मार्चपर्यंत पुण्यातील इच्छुकांचे अर्ज भरून घेतले जातील ते सर्व अर्ज मनोज जरांगे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहेत आणि मनोज जरांगे उमेदवाराची घोषणा करणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक प्रभागामध्ये बैठका घेऊन मराठा समाजाची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल अठरा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे आता वसंत मोरे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत पुणे लोकसभा लढवणारच अशी घोषणा केली आहे त्यामुळे आता पुण्यातील मराठा समाज वसंत मोरे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करणार का हे आता पाहावे लागेल तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि वसंत मोरे यांची मराठा समाजाकडूनची उमेदवारी खरंच किती प्रमाणात लोकसभेमध्ये प्रभावशील होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र